आणीबाणीबद्दलच्या या घडामोडी जाणून घेतल्यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही बातम्या अगदी झटपट. सुरुवात करूयात भारत सरकारने टिकटॉकसह 59 चीनी ॲपवर बंदी घातली आहे. टिकटॉकसह यूसी ब्राउझर कॅम स्कॅनरसह आणखी अनेक लोकप्रिय ॲपवर भारताने बंदी घातली आहे. यासह भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चायनीज ॲप्स एक यादीच तयार केली होती ॲपची आणि केंद्र सरकारने या ॲपवर बंदी घालावी किंवा हे ॲप मोबाईलवरून तात्काळ हटवण्यास नागरिकांना सांगावं असं यंत्रणांनी सरकारला कळवलं होतं. पूर्व लडाख भागातील तणाव कमी करण्याचा तसंच या संवेदनशील भागातून फौजा परत घेण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचा प्रयत्न म्हणून भारत आणि चीन यांच्या लष्करांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी आज पार पडणार असल्याची माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. लेफ्टनंट जनरल स्तरावर होणाऱ्या चर्चेची ही तिसरी फेरी असणार असून प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भारतीय हद्दीतील चुशूल सेक्टरमध्ये सकाळी 10:30 ही चर्चेची फेरी पार पडेल असं सूत्रांनी सांगितलं आहे. पहिल्या दोन फेऱ्या ताबा रेषेच्या चीनकडील बाजूच्या मोल्डो इथे झाल्या होत्या. दिल्लीत 6 राफेल लढाऊ जेट विमानांची पहिली तुकडी भारताला 27 जुलैपर्यंत मिळण्याची शक्यता असून यामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता लढाऊ क्षमता जी ती अधिक उंचावण्याची अपेक्षा आहे. विमानांची पहिली स्क्वॉड हवाई दलाच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तळांपैकी अंबाला हवाई दल स्थानकात तैनात केली जाईल. जगात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या आता 5 लाख झाली असून बाधितांची संख्या 1 कोटींवरती गेली. रोज नवीन रुग्ण सापडत आहेत. गेल्या 24 तासात विक्रमी म्हणजेच 1,89,000 रुग्ण सापडल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचं म्हटलेलं आहे. आणि काही देशांच्या सरकारांनी टाळेबंदी उठवली असली तरी अजून कोरोनाचा यापेक्षा वाईट काळ बाकी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 19,459 रुग्णांची भर पडली आणि त्यामध्ये देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5,48,318 पोहोचली. गेल्या 24 तासात 380 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे मृतांची एकूण संख्या 16,475 पोहोचली आहे. महाराष्ट्र दिल्ली तामिळनाडू या 3 राज्यांमध्ये रुग्णवाढ जास्त आहे. गेल्या 6 दिवसांपासून दिल्लीतील रुग्णांची वाढ सातत्याने 3,000 अधिक आहे. भारत बायोटेकनं कोविड-19 लस विकसित केल्याचा दावा केलेला आहे. फेज 1 आणि फेज 2 मधल्या मानवी चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. DGCA मंजुरी दिली आहे. कोरोनामुळे अवघं जग मेटाकुटीला आलंय आणि त्यामुळे कोरोनावर लस कधी येणार याचीच सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. जगातील सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारं देशातील पहिलं राज्य ठरलंय. गंभीर रुग्णांना बरं करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होतो. राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. MMR परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांना दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल. दूर जाता येणार नसल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलंय. ठाण्यामध्ये 1 जुलैपासून ते 11 जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असणार आहे आणि या कालावधीत दूध डेअरी आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. ठाणे मनपाने हा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरून महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलीस आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या ठाण्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या 8,198 इतकी आहे. नवी मुंबईत 7 दिवसाच्या लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे. शहरात ज्या 12 भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्या भागात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येतो. पोलिसांच्या नाकाबंदीमुळे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या काल बघायला मिळाल्या. जणू मुंबईतलं लॉकडाऊन उठल्याच्या आविर्भावात अनेक जण रस्त्यावर बाहेर पडले होते आणि त्यामुळे पोलिसांनी आडकाठी केल्यानं ट्रॅफिक जाम झालं. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या ठिकाणी ठिकठिकाणी पोलीस वाहनांना थांबून चौकशी करण्यात येत होती आणि त्यामुळे वाहन आणि चालक पोलिसांमध्ये वाद होताना बघायला मिळाले. माहीमच्या मच्छीमार कॉलनी परिसरात अशाच पद्धतीचे सगळे वाद बघायला मिळाले. पुण्यामध्ये सोमवारी कोरोनाच्या 617 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 16,742 वरती जाऊन पोहोचली आहे. मुंबईप्रमाणेच आता पुण्यातही खासगी लॅबना कोविड टेस्टची माहिती पालिकेला कळवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी हे आदेश काढलेत. पुण्यात सध्या 11 खासगी लॅबमार्फत कोविड टेस्ट केल्या जातात आणि या सर्व लॅबना आता कोविड पेशंट्सची इत्यंभूत माहिती सर्वात पहिले पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला द्यावी लागणार आहे जेणेकरून संबंधित रुग्णांना
तात्काळ उपचार देणं पालिकेला शक्य होईल. पंढरपूरमध्ये 30 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदी लागू होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. महापूजेसाठी पास दिलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अमरनाथ शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 23 जून ते 30 जून पर्यंत लॉकडाऊन होता. आता मात्र 1 जुलैपासून लॉकडाऊन सुरू झालेला आहे आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासक आणि उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी सांगितलं. उल्हासनगर शहरात 24 तासात कोरोनाचे नवे 101 जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यामुळे आता शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1629 इतकी झाली. चिंताजनक बाब म्हणजे आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ही 42 इतकी झाली. धुळ्यात कोरोना विषाणू लॅबमधील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची घटना उघड झाली. प्रयोगशाळेतील 2 डॉक्टरांसह 14 कोरोनाची लागण झाली. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय प्रयोगशाळेतली ही घटना आहे. नांदेडमध्ये नव्याने कोरोनाचे 18 रुग्ण आढळले आहेत. नांदेडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 367 वरती जाऊन पोहोचली आहे. दरम्यान कोरोनामुळे या भागात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरच्या कोरोना नियंत्रण कक्षाची कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. गेल्या 3 महिन्यांच्या काळात 50,000 नागरिक लोकप्रतिनिधींना इथून कॉल्स केले गेलेले आहेत. कोरोना नियम आणि नव्या सुधारणांची सातत्याने माहिती नागरिकांच्या अडचणीचं निवारण करण्यासाठी कोरोना नियंत्रण कक्ष वरदान ठरला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून कोरोना रुग्णांची संख्या 1073 वरती जाऊन पोहोचली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 57 जणांचा मृत्यू झाला आहे तर 507 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत सर्वात अधिक रुग्ण शिरपूर शहरासह ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढताना दिसते. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आणि यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये फक्त आरोप प्रत्यारोप लावण्यात आलेले आहेत. शहरात प्रत्येक वॉर्डात घाणीचं साम्राज्य, कोरोनाच्या नावाखाली कर्मचारी मजा मारतात असे आरोप नगरसेवकांनी केलेत. पनवेलच्या एसटी डेपोमधील 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 5 चालक आणि 3 वाहक त्याचबरोबर 2 वाहतूक नियंत्रक असल्याची माहिती मिळते. तर या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. एकाच वेळी तब्बल 10 कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानं पनवेल एसटी प्रशासनावरचा ताण वाढला. एका वकिलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जालना न्यायालयात एकच खळबळ माजली. नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाच्या सहाय्याने संपूर्ण न्यायालय परिसरात निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी करण्यात आली. या दरम्यान कोणालाच न्यायालयात प्रवेश देण्यात येत नव्हता, ज्यामुळे बराच वेळ न्यायालयीन कामकाज खोळंबलं होतं. सोलापूर महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अधिकारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होता आणि यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठ कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कणकवली तालुका आणि शहराच्या आसपासच्या भागात आता स्थानिक पातळीवर कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच रत्नागिरी शहरातही 1 जुलैपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन राहणार आहे. मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकरांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. किडनी स्टोनच्या त्रासामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर महापौरांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. कांजूरमार्गमधील परशुराम जाधव हे महापालिकेच्या असंवेदनशीलतेचे आणि प्रशासनाच्या टोलवाटोलवीचे बळी ठरलेत. अखेर त्यांचा मृत्यू झालाय. जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा दिनेश जाधव यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांकडे तक्रार दाखल केली असून प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी केली जाते. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी अमरावती आणि अकोला जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी विलगीकरण कक्षाची पाहणी केली. सोबतच जिल्हा कोविड रुग्णालयातील डॉक्टरांसोबत संवाद साधला. अकोल्यातल्या रुग्णांच्या वाढत्या आकड्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
अमरावती आणि अकोला शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये अनेक सुविधांची कमतरता असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. दोन्ही जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटल आणि क्वारंटाईन सेंटरची पाहणी त्यांनी केली. यावेळी दोन्ही जिल्ह्यात सुविधा नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील कोरोनांची संख्या, कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. मास्क वापरला नाही तर 1000 दंड आकारण्याचा आदेश बीएमसीनं देऊ केलेला आहे. सार्वजनिक ठिकाणांसह कार्यालय आणि खासगी वाहनांमध्येही मास्क लावणं अनिवार्य असणारे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर IPC नुसार कारवाई केली जाणार आहे. पोलीस आणि पालिकेच्या निर्देशित अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले. या निर्देशांनुसार कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालय आणि दुकाने, त्याचबरोबर बाजार, दवाखाने, रुग्णालय यासारखी सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायततर्फे मास्क न घालता संचार करणाऱ्यांना दंड वसूल करण्यासाठी कडक मोहीम सुरू करण्यात आली. या कडक कारवाईचा फटका नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रशांत पुसळकर यांनाही बसला आहे. मास्क न लावल्यामुळे उपनगराध्यक्षांनी प्रशासनाला सहकार्य करत 500 रुपये दंड भरून स्वतःपासून सर्वांनीच मास्क लावण्याचा नियम पाळण्याचं आवाहन केलं. शिर्डीच्या साई मंदिरासह राज्यातील सर्वच मंदिरं गेल्या 3.5 महिन्यांपासून बंद असल्याने सर्वच जण अडचणीत सापडले. तीर्थक्षेत्रावरील उद्योग व्यावसायिक आर्थिक संकटात असल्याने त्यांना दिलासा देण्याकरता सरकारने काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कोरोनावर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या औषधांसाठी लागणारा कच्चा माल कंपनीत जशाच तसा पडून आहे. मुंबईच्या एअर कार्गोमध्ये कच्चा माल पडू नये. मायलन कंपनीनं आयात केलेला कच्चा माल तसाच पडू नये. भाजप नेते आशिष शेलार यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा शुल्कावरून सरकारवर टीका केली. अंतिम वर्षाच्या परीक्षा शुल्क घेत असाल तर तुमचा परीक्षा घेण्याचा छुपा डावा आहे का, असा सवाल शेलारांनी सरकारला विचारला. पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं होत असलेल्या वाढीचा नागपुरात युवा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. कामठी रोड इंदिरा चौकात दोरीनं जीप खेचून पेट्रोल पंपावर नेऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. इंधनाच्या किमती कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधातल्या आंदोलनाला पुणे पोलिसांची परवानगी नाही आहे, पण तरीही काँग्रेसनं आंदोलन केलं. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही सहभागी झाले होते. आणि एकीकडे पोलीस परवानगी देत नाहीत, पण दुसरीकडे मात्र खुद्द मंत्रीच पोलिसांना न जुमानता आंदोलनात जात आहेत. पोलिसांनी काँग्रेसच्या अर्जावर काहीच भूमिका न घेता नरोवा कुंजुरोवा अशी भूमिका घेतली. त्यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊया. पहा फक्त News18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊयात इतरही बातम्या अगदी झटपट. सुरुवात करूयात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झालेली नसतानाही केंद्रातील भाजपा प्रणित सरकारने पेट्रोल डिझेलचे दर वाढवलेले आहेत. आणि त्या दरवाढी निषेधार्थ वाशिम जिल्हा काँग्रेसच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. आणि यावेळी केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. मनमाडमध्ये काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं आणि या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. देशात पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरूच आहे आणि त्याविरोधात काँग्रेसच्या वतीनं जळगावात आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस भवनासमोर केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत.